नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हा आकाश आहे दोन उरसे मावळचा चिक्क्या बैल आज रेटोडे घाटामध्ये सेमीफायनलच्या थरारामध्ये 11 सेकंद 15 मिली पॉईंट झालती आणि पहिला राऊंड 11 सेकंद 23 मिली पॉईंट असं झालती। तर आदतमधला हा चिक्क्या आहे तर अनेक घाट्यांनी कांड्यावरती 1 वर्ष पळालेला त्याच्यानंतर नजुकाटामध्ये जवळपास 7-8 घाट झालेले त्याचे 1 नंबरमध्ये नामांकित वासरांबरोबर पळालेला आहे। थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे वासराची या व्हिडिओद्वारे पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार नमस्कार। नाव सांगा पहिलं आपलं। सोमनाथ दौंड। गाव कोणतं आपलं? उरसे मावळ। बारीक कोणाच नाव नाही आपलं? आमचे मोठे बंधू आहेत आकाश दौंड, त्यांच्या नावावरच बारीक पडते। आता बैलाचं नाव काय आपल्या? बैलाचं नाव आम्ही पहिले शिव ठेवलं होतं, त्याच्यानंतर त्याचं नाव आम्ही चिक्या ठेवलं। शिव नाव घ्यायला म्हणजे नाही का प्रॉब्लेम यायचा पोरांना, शिव म्हणायचं कसं काय नाही का, त्याच्यानंतर मग लाडाने त्याला आम्ही चिक्या या नावानेच म्हणजे म्हणायचो। आता तो चिक्या या नावानेच सगळे त्याचं हे झालेलं आहे। कुठं झाली होती चिक्याची? चिक्याची आंबेठाणमधनं घेतली होती गाडीमधनं। गाडीमधून घेतलं? हो। आकाश मांडेकर। आकाश मांडेकर यांच्या गाडीतनं घेतलं। आदतमध्ये घेतलेला होता? हो। आता कसं घेतला होता? अजून आदतमध्येची का? आदतमध्येच। अजून आल्यानंतर कसं केलं घडवायचं काम तुम्ही? आल्यानंतर आमच्याकडे तो बच्चाच होता, त्याच्यानंतर आम्ही त्याला म्हणजे दूध चालू केलं, अंडी नाही का त्याचे संगोपन म्हणजे छोटाच होता तो। आमच्याकडे एक गावरान बैल होता, त्या गावरान बैल असताना म्हणजे आम्हाला पहिला काही नादच नव्हता याचा बैलगाड्याचा, आम्ही फक्त क्रिकेट खेळायचो नाही का। नंतर हा एक बैल होता आमच्याकडे तो झेंड्या म्हणून, त्याला आम्ही असा फ्री असला टाइमपास पळवला, तो पळल्यानंतर आम्हाला थोडा म्हणजे नादच लागला नाही का याचा, की आपण एखादा बैल घेतला पाहिजे, छोटं गोरं घेतलं पाहिजे। त्याच्यानंतर मग आम्ही त्या गाडीमध्ये गोरे आले होते, असंच आम्हाला कॉल आला म्हणून भाऊ आणि गणेश गेला, त्यांनी याला पाहिलं मग त्यावेळेस घेतला मी याला। किती घाट झाले आता त्याचे? आता त्याचे बरेच घाट झाले असतील तरी। त्याला पहिलं कांड्यावर पळवायचं काम केलं असं? हा, ज्यावेळेस कांड्यावर त्याला पहिल्यांदा आम्ही याला झोपलो होतो त्याला दौंडकरवाडीमध्ये। दौंडकरवाडीमध्ये झोपल्यानंतर काय झालं विषय, तो खाली भुलायचा म्हणजे नाही का तळामध्ये पहिले 2-3 घाट, त्याच्यानंतर असं वाटलं तो पळतोय का नाही, पण तो नंतर चांगला पळायला लागला 5-6 घाट झाल्यानंतर। आता जुकाटामध्ये कधी घेतलं तुम्ही? जुकाटामध्ये आत्ताच घेतला असेल, 1 महिना आला असेल। 1 महिना? किती घाट झाले त्याचे जुकाटा? आता 6वा घाट असेल। 6वा घाट? हो। आज रेटोडीची मेगा फायनल होती, पहिली फेरी किती झाली आपली? पहिली 11-23 झाली होती। 11-23? आज किती झाली सेमी फायनल? 11-15 आली आता। 11-15? कोणत्या बैलांबरोबर पळाला? आता याचा ब्रिजेश दुमळे यांचा गुरु आणि हे आता विशाल बावडामाले यांचा आता शिवा। नियोजन कसं होतं शिवाबरोबर? नियोजन म्हणजे निलेश भाऊ आमचे नाही का, तेच नियोजन करतात सगळ्याचे पहिल्यापासून म्हणजे नाही का। बैलांचं कसं असतं समजा नियोजन चांगलं भेटलं तर कुठं तरी आमची काही पहिल्यापासून म्हणजे ओळख नव्हती गाडा याच्यात, नवीन नवीन आले मग कोण म्हणजे बैल पण द्यायला म्हणजे नाही का हे करायचे पहिले, की हा बैल पळल का येते व्हिडिओ मागे मागते माग, पण निलेश भाऊ यांच्यामुळं नाही का म्हणजे चांगले नियोजन लावले त्यांनी, बैल आमचा पळत होता गोरा म्हणजे, पण त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारचे बैल मिळाले पाहिजे होते, ते निलेश भाऊ यांच्यामुळे म्हणजे नाही का चांगलीच आमची सावड, पहिली सावड म्हणजे ब्रिजेश दुमाळ म्हणजे गाडा क्षेत्रातले आता ते एक मोठी व्यक्ती आहे, त्यांच्या संगच पहिली सावड म्हणजे निलेश भाऊंनी केली आणि आमच्या घाटाचंच पहिल्यांदा म्हणजे आम्ही त्याचा विचार केला की आता त्याचं जास्त म्हणजे मोठा झालेला आहे नाही का थोडा, की त्याला घेतलं पाहिजे कुठंतरी गाड्याच्या ह्याच्यामध्ये पाठीमागं झोकडात। मग निलेश भाऊंनी बैल पाहिला होता तो म्हणले नियोजन करू असं, आणि पहिलीच घाटात त्यांनी काहीतरी 11-66 भारी लावली तिथे आणि 1 नंबर फायनल झाली तिथे आमच्या गावामध्ये। त्याच्यानंतर हां पवन नाव केफ्री आला, त्याच्यानंतर मग इथं पिंपर खेडला एक झाला, तिथं बुलटचा मानकर आला 2 नंबर फायनल झाली तिथं, आणि आता तिफ्रा म्हणजे 5-6 फेरे आल्यात त्याच्या, ते पण म्हणजे 1 नंबरमध्ये पळतोय। बैलाची जात कोणती ती आहे?
कोसा आहे ना, कोसा किलर। आता नियोजन आज चांगलं आहे, फायनलला काय वाटतंय? मग आज फायनलला कुठेतरी अपेक्षा आहे, पहिल्या पाच मध्ये म्हणजे टॉप फाईव्ह मध्ये पाहिजे आम्ही, आणि बैल पण पळतोय, शिवा पण चांगला पळतोय, म्हणजे होईल अशी अपेक्षा आहे मला। आता मित्रपरिवार भरपूर आहे तुमचा, कसं होते जमावडा? मित्रपरिवार तर आहेच, आमचा ग्रुप पण म्हणजे पहिल्यापासून म्हणजे चांगलंच आहे सगळं, नाही का? गावामध्ये सगळ्यांसंग चांगलं असल्यामुळं सगळी म्हणजे पोरं येतात, असं हे नाही की कुठल्या, नाही का, ह्या ग्रुपचा आहे त्या ग्रुपचा आहे, सगळे एकत्रच असतात गावाच्या नावामुळं। सकाळी किती वाजता निघाले होते उरसे मावळ? सकाळी 9 वाजता निघालो होतो। 9 ला किती वाजता पोहोचले? म्हणत 10:30 वाजता आलो। 10:30 बैल लावणीला आले बस ना, काय बदल झाले का आपले? बैल लावणीला आल्यापासून म्हणजे बाकीचे हेच नाही, वेळच नाही म्हणजे, नाही का, बैलगाडा समजा आता क्रिकेट खेळायचो, त्या क्रिकेटचा पण जरा नाद म्हणजे थोडा कमी झाल्यागत झालाय या नादामुळं। कसं वाटतंय बैलगाड्याचा नाद कसा आहे? बैलगाड्याचा चांगलाच नाद आहे, फक्त लोकांनी म्हणजे, नाही का, पोरांनी सगळं आपला बिझनेस वगैरे पाहून केला पाहिजे। तू किती झाली खरेदी घेतली त्यावेळेस? त्यावेळेस काही 35,000 रुपयाला घेतलं। 35,000 मे मध्ये घेतला होता पाठीमाग, 2023 मध्ये। आता 2-3 घाटामध्ये त्यांनी चांगले, 6 घाटामध्ये हो, 6 राऊंड झाले, 6 मध्ये पण म्हणजे, नाही का, चांगले आतून बारे केले ते सगळ्याच, 1 नंबर मध्येच म्हणजे। आता पुढचं नियोजन मग कुणा बरोबर आहे? हाच रंग पाहू आता निलेश बाबा, कारण आज बारी चांगली झालेली आहे त्याच्यामुळे। पाहून नमस्कार। नमस्कार, नाव सांगा? निलेश दामणकर। गाव कोणतं आपलं? उरसे मावळ। आता सगळं नियोजन तुम्ही करताय गाड्याचं, बैल जुळवाजुळीचं, आजचं नियोजन पण खूप चांगलं होतं। तर चिक्या ज्या वेळेस दावणीला आला यांच्या, तर कसं काय होतं तुमचं नियोजन ते सांगायला? पोरं आपल्याही सगळी घरातली सारखीच आहे, फक्त गोरा एक पहिला 1 वर्षभर पळत होता त्यांच्याकडं, वाटत होतं गोरा चांगला पळतो, माझ्या लक्षात आलं की गोरा चांगला पळत, माझ्या डोक्याने जरा त्याला चांगल्या चांगल्या बारींच्या चांगली चांगली गोर त्याला जुळून त्याला पळवलं आपण, आणि पोरांनी पोरं कधी नाही म्हणली नाही कोणत्या गोष्टीला काय नाही। आणि सगळे तरुण वर्ग आहे तुमचा? सगळी तरुण पोर आहे। नियोजन सगळं तुम्ही काय करता, पण आता संगोपन कसं असतं घर खर्च? आता हे यांच्या इथे बांधलं आहे ना, गोरा यांच्या इथे, माझं घर दुसरीकडे। आज धावपट्टी कशी वाटली तुम्हाला? धावपट्टी चांगली आहे ना, 375 का 380 गाठ आहे असं, गाठाला चांगला टपरा पण आहे। हा टपरा बरोबर। दादा नमस्कार। नमस्कार, नाव सांगा तुमचं? प्रथमेश विलास ठाकूर। आता उरसे मावळची पवन केसरीला जुकाटामध्ये पहिल्यांदा घेतला होता, तर कसं होतं नियोजन तिथलं पण तुमचं उरसे मावळ? नियोजन ठरलं होतं, निलेश भाऊंनी नियोजन केलं होतं, आकाश भाऊंशी बोलणं झालं होतं, आमच्या सर्वांचं मित्रपरिवाराशी बोलणं झालं होतं की बैल जुकडाला घ्यायचा आहे। निलेश भाऊ म्हणले बिरदवडीचा एक गाठ झाली की आपण जुकडाला ब्रिजेश शेटधुमाळ यांचा गुरु घालू आणि आपण बारीक करू उर्षद पवन मावळ केसरीला, असं ठरलं होतं नियोजन निलेश भाऊंनी केलं होतं नियोजन। आणि त्यांचे मोठे बंधू गणेश शेट दामणकर प्रत्येक गाठाला सहकार्य असतं त्यांचं, की बारी कशी काय करायची, कांचा बैल जुळवायचा, सांगतात निलेश भाऊ यांना की बारी अशी अशी केली तर चांगली बारी होईल प्रत्येक याला धावपट्टीला, असं तसं नियोजन चांगलं असतं। आता बैल पळतोय आपला, घरी खिल्लार गाय वगैरे आहे का? 2 खिल्लार गाई आहे, गाई आणि एक गावरान खिल्लार गाईमध्ये गाई आहे, खास तर ती बैलांसाठी गाई घेतली होती गोऱ्यांसाठी की दूध पाजण्यासाठी होईल, तर गोऱ्यांना अंडी कोंबड्या घेतल्या होत्या शेटने, आकाश शेट दोन यांनी कोंबड्या बिंबड्या घेतल्या होत्या। मित्रपरिवार त्यांचा खूप मोठा चांगले सहकार्य असते, आणि त्यांना निलेश भाऊ यांचं पण कंटिन्यू सहकार्य असते, सांगणं म्हणा काय म्हणा चार गोष्टी असतात। भविष्यात काही नियोजन याची पायदास वगैरे? ते आकाश शेट ठरवीन काय पायदास बिदास करायची का, बैल पळतोय म्हणल्यावर हे होईन करू। चार बैलामध्ये बैल खूप पळतात पण त्याची पायदास होत नाही, बैल आपले कुठची लोक खाल्ल्या भागात नाही घेऊन येतात, खाल सांगोल्या साईड नाही घेऊन येतात बैल। दादा नमस्कार। नमस्कार, नाव सांगा तुमचं? राहुल बाळासाहेब दामणकर। गाव उरसे मावळ। आता कसं असते मित्रपरिवार तुमचा सगळं नियोजन कसं करतो? काय नियोजन आमचे बंद आहे निलेश दामणकर, आकाश दवंड, सगळं मित्र बरोबर मिळून करतो आम्ही नियोजन। आता गाठात आलो कसं आहे बैला सोबत? बैल आहे तसं तापट आहे पण गाठात आलो, माणसं घेतात हातावर त्या दृष्टीने चालतो। कसं असतं झुपणीवर असतो? झुपून नाही, झुपून उभं करतो। झुपून उभं असतं, कशी शिस्त वगैरे त्याची?
बैला शिस्त आहे चांगली पट्टी बैल पट्टी धरून पळतो शिस्तीचा बैल तसा आदत आहे अजून बैल आता त्याची मागणी वगैरे झाली का नाही आदत मागणी झालेली आहे 25 लाखापत्र आता मागणी झालेली आहे बैल काही द्यायचं नाहीये बैल द्यायचं नाही कारण तुम्ही सगळ्या ग्रुप मधून घेतलेला आहे बैल ग्रुप मधून नाही घेतलेला बैल बैल आकाश मित्र आहे आमचे त्यांचा बैल आहे पण मुला बाळांसाठी बैल जीव लावलेला आहे जास्त त्याच्यामुळे बैल काही द्यायचं नाही किती बैल घेतली होती आतापर्यंत तुम्ही तरी अंदाजे आता आहे 2-3 वासर आहे मोठा बैल आहे जंडे म्हणून त्यांच्याकडे आहे 4-5 बैल आहे बैल घेताना काही प्रॉब्लेम वगैरे येत होते नाही ना आता काय बघूनच घ्यायची बैल सगळी सगळ्या गोष्टी पाहून बैल म्हणजे पहिलंच वासरू घेतलं होतं तुम्ही बैल आहे मोठा एक त्याच्यानंतर वासरू वासरू घेतलं पण वासरू पण वासरू सक्सेस झालेलं वासरू सक्सेस भेटलं 20 फुटावरून पळालेलं पण आहे 20 फुटावरून पळालेलं वर्षभर आधी गांड्या पळाले आणि आमच्या इथे पवन मावळ केसरी म्हणून यात्रा आम्ही भरवली वर्षाची नवरात्राची तिथे दारी त्याला पहिलाच गाठ जुवामध्ये घेतला आणि पवन मावळ केसरीचा किताब पटकावला त्याने कांड्याव किती गाठ पळाला एक वर्षभर कांड्याव पळाला मोठं मोठं नाही का गाड्या हो चांगलं गाड्या मला माझी चांगलं नियोजनात पळालेलं आहे चालते धन्यवाद दादा धन्यवाद